कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल झालेल्या मूकबधिर महिलेचं पोट फाडलं, मात्र ऑपरेशन न करताच केवळ टाके घालून त्या महिलेला 2 दिवसांनी डिस्चार्ज दिल्याची संतापजनक घटना घडली आहे. त्यातून करवीर तालुक्यातील कणेरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गलथान कारभार उघड झालाय. मुळात या आरोग्य केंद्रात भोंगळ कारभार सुरू आहे, त्यामुळे संभाजी ब्रिगेडनं पंचायत समितीकडे तक्रार नोंद केली आहे. महात्मा फुले आरोग्य योजना, आयुष्यमान भारत अशा योजनांद्वारे सर्वसामान्य रुग्णांवर मोफत आणि दर्जेदार उपचार करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, तर दुसरीकडे काही सरकारी कर्मचारी या हेतूला हरताळ फासत आहेत. करवीर तालुक्यातील कणेरी प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार संतापजनक आहे. कोगनोळी गावची कोमल रानगे ही मूकबधिर महिला कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी कणेरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली, मात्र या महिलेची पूर्ण वैद्यकीय तपासणी करण्या अगोदरच आणि भूल चढलेली नसतानाही तिच्यावर शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यावेळी ती महिला जीवाच्या आकांतानं ओरडत होती. त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे शस्त्रक्रिया करण्यासाठी त्या महिलेच्या पोटाचा छेद घेण्यात आला, पण ऑपरेशन पूर्ण न करताच टाके घालून 2 दिवसांनी कोमलला डिस्चार्ज देण्यात आला. शिवाय तिच्या कुटुंबियांना माहिती द्यायला आरोग्य केंद्रातील कर्मचारी तयार नव्हते. दरम्यान ही बाब संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांना कळताच त्यांनी कणेरी प्राथमिक केंद्रात जाऊन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मस्के यांना जाब विचारला. भूल चढल्याशिवाय शस्त्रक्रिया सुरू झालीच कशी, डिस्चार्ज कार्ड किंवा फाईल का दिली नाही असे प्रश्न विचारून पाटील यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. इथले म्हणजे इथला सगळा कारभार भोंगळ आहे. आता सध्या हे उष्माघाताचे दिवस आहेत, अनेक पेशंटला इथे गरज लागत असते. त्याचबरोबर आता सातत्यानं वळवाचा पाऊस पडायला लागला आहे, त्यामुळे सुद्धा लोकांनी आरोग्याची गरज आरोग्यसेवेची गरज असते, पण इथं कुणीच उपलब्ध नसते. आज आम्ही इथं भेट दिली असता अनेक गंभीर बाबी समोर आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पेशंटची कुठली नोंद ठेवायची नाही, पेशंटला आपल्या मर्जीप्रमाणे आणायचा, मर्जीप्रमाणे घालवायचा, त्याला कुठलं डिस्चार्ज सर्टिफिकेट द्यायचं नाही, ऑपरेशनला घ्यायचं पण ऑपरेशन न करताच पाठवून द्यायचं, आणि त्याच्यावर काहीतरी लंगड्यासबबी सांगायच्या, हे गंभीर बाबी आहेत. आज तालुका आरोग्य अधिकारीसुद्धा इथं येऊन त्यांनी तपासणी केली असता इथला सर्वच कारभार म्हणजे चुकीच्या पद्धतीने चालू असलेला दिसायला लागला. आता तुम्ही पण बघितलेला आहे. तेव्हा कोमल यांच्या गर्भनलिकेत समस्या असल्यानं कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली नसल्याचा खुलासा डॉक्टर भूषण मस्के यांनी केला. कोमल यांच्यावरील उपचारात हलगर्जीपणा झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर उत्तम मदणे कणेरी केंद्रावर दाखल झाले. त्यावेळी अपघातात जखमी झालेला एक कामगार देखील या केंद्राबाहेर तासभर ताटकळत बसलेला दिसून आला, तर कुत्रे चावलेल्या एका रुग्णाला परिचारिकेनं थेट CPR रुग्णालयात जाण्यासाठी चिठ्ठी दिली. रेबीजची लस कणेरी केंद्रात का उपलब्ध नाही असा प्रश्न रुपेश पाटील यांनी उपस्थित केला. दरम्यान डॉक्टर मदने यांनी हजेरी रजिस्टर तपासलं असता अपूर्ण नोंदी आढळून आल्या. एकूणच कणेरी आरोग्य केंद्रातील भोंगळ आणि बोगस कारभार संतापजनक तर आहेच, पण एखाद्याच्या जीवाशी खेळणारा आहे.